कालच्या लेक्चरला आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर स्टडी करत होतो, त्यामध्ये आपण डिव्हिजनचा पार्ट बघितला. तर डिव्हिजनचं थोडंसं पोर्शन बाकी राहिलं होतं आपल्या कॉम्प्लिशनचं, की डिव्हिजन कसं एक्सप्रेस करतात. नंतर मी ब्रीफली रिवाईज करते की आपल्याला डिव्हिजन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन कसं बघायचं. झेड वन डिवायडेड बाय झेड टू, इथे मी दोन कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केले, ए वन प्लस आय बी वन अँड ए टू प्लस आय बी टू. काय कन्सिडर काय केलं आपण, जो रेशो आहे तो मला कॉम्प्लेक्स नंबरच्याच फॉर्ममध्ये पाहिजे होता. पण इथं जर मी कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये केलं तर ए डिवायडेड बाय दिस, बी डिवायडेड बाय दिस, असं मी रिअल इमॅजिनरी पार्ट सेपरेट करू शकत होते. पण मला असं करता आलं नाही. का करता आलं नाही, कारण माझं डिनोमिनेटरचं पार्ट आहे दॅट इन टू द इमॅजिनरी पार्ट, इन दॅट केस आय कांट एक्सप्रेस सेपरेट आउट दॅट टर्म प्युअरली इमॅजिनरी अँड प्युअरली रिअल पार्ट. सो दॅट्स वाय आय यूज हिअर विच वन मेथड, रॅशनलायझेशन मेथड. So here I rationalize that A2 I V2. So this minus 1, this minus 1. Yeah, the only term काय करायचं त्याचं इथं जर प्लस साईन असेल तर इथं मायनस यूज करायचं, इथं मायनस असेल तर कॉन्जुगेटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. सो कॉन्जुगेट मीन्स ऑफ दिस अपोजिट टर्म. कॉन्जुगेट मीन्स झेडचं कॉन्जुगेट बघितलं आपण तर या कॉन्जुगेटचा मिनिंग होतो की अपोजिट टर्म आपल्याला यूज करायची आहे. मी रॅशनलायझेशन करते, मला मल्टिप्लाय करायचं सरळ सरळ, ए टू प्लस आय बी टू दिस वन टर्म अँड सेकंड वन ए टू मायनस आय बी टू इन न्यूमरेटर ए वन प्लस आय बी वन. कालच्या लेक्चरला आपण हे कम्प्लीट केलेलं आहे, काहीतरी लास्ट पण हा पोर्शन थोडासा राव केला होता आपला. इथे खाली पण आपण बघा ए प्लस बी ए मायनस बी ह्या ब्रॅकेट एक्सपान्शनचा यूज केला ए स्क्वेअर. सो सेकंड टर्म स्क्वेअर प्लस आय इन टू बी टू स्क्वेअर ए स्क्वेअर, याचं एक्सपान्शन येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. न्यूमरेटरमध्ये मात्र इंडिव्हिज्युअल मल्टिप्लाय केला प्रत्येक टर्मला. सो ए वन इंटू ए टू प्लस ए वन ही दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय होईल मायनस आय ए वन बी टू. पुन्हा या टर्मनी आता या टर्मनी याला मल्टिप्लाय केलं आणि याला केलं प्लस आय ए टू बी वन. ठीक आहे, आणि लास्ट टर्म प्लस मायनस मायनस आय इन टू आय आय स्क्वेअर आय इन टू आय इन टू बी वन बी टू असं झालं आहे मल्टिप्लिकेशन. मग हे ए वन ए टू मायनस इथं दोन्हीकडे आय टर्म कॉमन आहे बघा, इथं पण आय प्रेझेंट आहे, इथं पण आय प्रेझेंट आहे. म्हणून मी प्लस आय कॉमन घेतला तर हा मायनस आहे हा प्लस आहे, त्यात थोडं पुन्हा पुढे असेल तर ए वन बी टू प्लस ए टू बी वन आणि हा मायनस इथं आय आयचं काय झाला आय स्क्वेअर झाला बघा, दिस आय इन टू आय आय इन टू आय दॅट इज आय स्क्वेअरची टर्म झाली. आणि आय स्क्वेअर किती असतो मायनस वन असतो, मायनस वन बी वन बी टू डिवायडेड बाय खाली पण ए टू स्क्वेअर झाला प्लस इथं हा आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन बी टूचा स्क्वेअर झाला. ही टर्म इथे पण यूज केली, इथे पण यूज केली. सो ए वन ए वन ए टू ही टर्म मायनस मायनस प्लस झाली प्लस बी वन बी टू काय तरी इथं रिअल टर्म आहे आणि इथं प्लस आय हे फक्त पुढे मागेले की ए टू बी वन मायनस ए वन बी टू डिवायडेड बाय ए टू स्क्वेअर आणि ही टर्म काय झाली हो मायनस बी टू स्क्वेअर झाली. बघा आता हा जो पार्ट होता डिनॉमिनेटरचा जो इमॅजिनरी टर्म होता ज्याच्यामुळे मला हा रिअल इमॅजिनरी असं सेपरेट करता येतं त्याचं माझं सेपरेशन कसं झालं आहे कम्प्लिटली. सो झेड वन आता झेड टू मला कसा लिहिता येतो ए वन ए टू प्लस बी वन बी टू डिवायडेड बाय ए टू स्क्वेअर मायनस बी टू स्क्वेअर, दिस वन इज द रिअल पार्ट ऑफ झेड. आणि प्लस हा आय पुन्हा इथं ब्रॅकेटमध्ये ए टू बी वन मायनस ए वन बी टू डिवायडेड बाय ए टू स्क्वेअर मायनस बी टू स्क्वेअर हा माझा इमॅजिनरी पार्ट झाला, माझा इमॅजिनरी पार्ट झाला. म्हणजे साधं सरळ असं लॉजिक की आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर कसाही दिला असेल कसाही दिला असेल इन द सेन्स की मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये किंवा ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये असेल तर तो आपल्याला काय करायचा आहे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येणं कंपल्सन आहे. तो कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस नाही करता आला तर मला दुसऱ्या मेथडचा यूज करावा लागतो जेणेकरून सेपरेट करा रॅशनलायझेशन करा. तर हे टास्क आपल्याला फक्त डिव्हिजनच्या पार्टमध्ये करावं लागतं. जेव्हा कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन असतं तेव्हा रॅशनलाइज करून तिथे कॉम्प्लेक्स नंबर सेपरेट करायचं. बाकी मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे तो ॲटोमॅटिक आपल्याला सेपरेट करून लिहिता येतो. तर येथे एक दोन तीन एक्झाम्पल बघूया आपण बेसिकली आणि मग कसं वर्कआउट करायचं या टर्मला. तर आपण एक्झाम्पलकडे रिटर्न करूया. बघा एक एक्झाम्पल या पद्धतीने एक्सप्रेस केले की सिम्प्लिफाय करा म्हणून सांगितलं
इंटिग्रेशन चे रूल दिले बदबाय अगर आपला जो पहिला प्रैक्टिस सेट है कोणता एक्सरसाइज 1.1 त्यामध्ये काय करूया आपण एग्जांपल्स सिंपलीफाई करूया जो प्रैक्टिस सेट आहे त्यात एक एग्जांपल घेतेचा फर्स्ट क्वेश्चन आहे केअरफुली रीड करा बघा मी नोट करत होते राइट द कॉन्जुगेट ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर कॉन्जुगेट हाउ आई एक्सप्रेस दैट कॉन्जुगेट z बाय कॉन्जुगेट ऑफ दैट कॉम्प्लेक्स नंबर इथे नंबर नोट केलेत आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर लिहिते मी 3 प्लस आय सेकंड वन दॅट इज 3 थर्ड वन कॉम्प्लेक्स नंबर इज दॅट मायनस रूट 5 मायनस रूट 7 आय फोर्थ वन इज दॅट मायनस ऑफ मायनस रूट 5 देन सिक्स फिफ्थ वन मी त्याच्या फ्रंटला नोट करते जे काय असेल ते रूट ऑफ 5 मायनस आय आणि सिक्स्थ वन इज दॅट रूट 3 प्लस रूट 2 प्लस रूट 3 आय अँड सेवन्थ वन इज दॅट कॉस थीटा प्लस आय साईन ऑफ थीटा याचे काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला कॉन्जुगेट नोट करायचे कॉम्प्लेक्स नंबरचे कॉन्जुगेट आठवा आर्टिकल काय सांगितलं होतं कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट हा झेड जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर झेड बार कॉन्जुगेट असतो इथे ए प्लस आय बी असेल तर या रिअल आणि इमॅजिनरी पार्टला जो अटॅच करणारा पार्ट आहे त्याचं निगेशन घेत असते ए मायनस आय बी ठीक आहे तर कॉन्जुगेट हा आपण पहिल्या नंबर आता हे सगळे झेड आहेत असं कन्सिडर करू झेड बार हा रिअल आहे हा इमॅजिनरी आहे 3 आणि आय इथं प्लस असेल याचा गलत होणार त्याला काय करायचं मायनस करायचं म्हणजे 3 प्लस आयचा कॉन्जुगेट झाला 3 मायनस आय झेड बार सेकंड वन इथं बघा ॲक्च्युली हा नंबर नुसार 3 म्हणजे प्युअर रिअल नंबर आहे एवढी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे मला हा नंबर लिहिता येतो 0 आय लिहिता ठीक आहे बरोबर आहे हा मिनिंग म्हणजे इमॅजिनरी पार्ट तर लिहिला पण 0 म्हणजे 0 आहे तर याचं कॉन्जुगेट म्हणजे हा 3 आणि हा मायनस 0 आहे ॲड केलं काय नाही ॲड केलं काय सांगतात म्हणजे आपण एक नोट त्या प्रॉपर्टीजमध्ये लिहिलं तुमचा जर कॉम्प्लेक्स नंबर प्युअर असेल रिअल नंबर तर त्याचा कॉन्जुगेट इटसेल्फ सेम असतं असं आपण लिहिलं बघतो झेड इज इक्वल टू झेड बार देन कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअर रिअल नंबर ऑर रिअल पार्ट इज ओनली एक्झिस्ट बरोबर आहे का ही जी टर्म आहे ती आपण प्रॉपर्टीजमध्ये बघितली होती असं इमॅजिनरीसाठी पण लिहिली होती की झेड इज इक्वल टू झेड मायनस ऑफ झेड बार देन दॅट नंबर इज प्युअरली इमॅजिनरी हे एम सी क्यूसाठी आपल्याला हेल्पफुल होतं कॅटेक आपल्याला ते यूज करायचं असतं सो झेड बार इज इक्वल टू मायनस रूट 5 मायनस रूट 7 हा निगेटिव्ह आहे मग याचं साईन बदलायचं का याचं साईन नाही बदलायचं कोणतं चिन्ह बदलायचं रिअल आणि इमॅजिनरीला जे पार्ट अटॅच करतात रिअल आणि इमॅजिनरीला जे पार्ट अटॅच करतात हा पार्ट आणि हा पार्ट त्या पार्टला आपल्याला काय करायचं आहे निगेटिव्ह करायचा असतो कारण हा रिअल पार्ट रूट 5 जसाचा तसा आला रूट 7 आहे जसाचा तसा आला हा निगेटिव्ह आहे तर तो काय करणार आहे हा पॉझिटिव्ह करणार आहे ठीक आहे हा झेड बार इज इक्वल टू हा झेड बार इज इक्वल टू हा झेड बार आहे ठीक आहे आता इथं मात्र थोडंसं केअरफुल बघा मी आत्ता जसं इथं 3 आहे म्हणून डायरेक्ट लिहिले तसं नाही करा बघा टर्न कशी नोट केली आहे मायनस ऑफ रूट ऑफ मायनस 5 असे केले इथं कन्फ्युजन आहे हा नुसता रूट 5 असला तर प्युअर रिअल टर्म आला असता रूट 5 रूट ऑफ मायनस टर्म आहे म्हणजे ॲक्च्युली नंबर काय तुम्हाला क्लिअर करून घ्यावा हा जो झेड आहे झेड इज इक्वल टू हा मायनस ठीक आहे स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 आहे म्हणजे तो किती झाला रूटमध्ये मायनस 1 आहे टर्म आय झाली म्हणजे नंबर किती आहे माझा तो मायनस रूट 5 आय असा नंबर आहे म्हणजे हा माझा प्युअर कुठला नंबर आहे इमॅजिनरी नंबर आहे इमॅजिनरी नंबर आहे फक्त एक्झिस्ट काय झाला कॉम्प्लेक्स नंबरमधला इमॅजिनरी पार्ट एक्झिस्ट झाला हे क्लिअर करून घ्या इथे मी जर निगेटिव्ह दिलं नसतं तर हा याच्यासारखा डायरेक्ट तोच आला असता आणि इथे हा मायनस रूट ऑफ मायनस म्हणजे अंडर रूट ऑफ मायनस म्हणजे हा आयची टर्म असते आणि झेड हा नंबर काय झाला आहे मायनस 5 रूट आहे म्हणजे ॲक्च्युली कॉम्प्लेक्स नंबर कसा आहे 0 मायनस रूट 5 आय किंवा 5 रूट आय कसं पडलं आहे इथे या मागे काय पडत नाही पण स्क्वेअर तिथं पण तोडू नका हे रूटच्या बाहेर आहे रूटच्या बाहेर आय आहे सो 0 मायनस 5 आय हा माझा एक ॲक्च्युअल कॉम्प्लेक्स नंबर आहे सो इट्स अ कॉन्जुगेट याचा कॉन्जुगेट काय इथे रिअल पार्ट ऑफ सेंटेंस मी 0
real part absent, there will be 0 article. So 0 and the real part, imaginary part root 5 y, then as long as the plus as the conjugate will be asked, minus as the z bar is equal to root of 5 i, shift of i by root of 5 i. The other statement given here is opposite of part, so we say that z is equal to minus z bar, z is equal to minus z bar. You are opposite as a conjugate. Z bar is equal to minus z. So, we don't need to say that we can negate it. The two part, the conjugate z, z is a negative z term. So, how can I stop you up in my day? Conjugate z bar, z is equal to minus of z bar. Minus of z bar. Z is equal to minus, minus root 5 bar. Conjugate ala plus root 5 to minus or minus multiply the negative ala konta sala konta pure imaginary term asko teja the answer calculation. Now yacha conjugate next one term par try kara yacha conjugate root 5 jasa tasa imaginary part jasa tasa yala jodnara idhe minus idhe ala plus ala puna idhe z bar conjugate real part root 2 imaginary part I sin plus minus and pi. At the trigonometric formula, the trigonometric is sin cos tan theta. Asa cos theta, sin theta, as a conjugate, z bar is equal to a real part of the cos theta. And it actually, the imaginary part of I sin theta, imaginary part of the plus as a question. Ia pentru mine mai mult ca atât, conjugate la ita, ita, conjugate putem helpful urti, dar division a putut am plăla conjugate hel la ita, dar ia pentru mine conjugate am plăla simplify pare să fie, dar vei văzi că este un exemplu totul. Dar așa că care e rolul să fie rolul, că root mai minus ca puti, măje, ai, e mai bine part la da cum ca ai putut, totul să stai confuz cu el o dată, mai negativ ca să spun bine o dată, mai imaginary part, imaginary part să conjugate. Simplify केला म्हणजे एक क्वेश्चन आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे मतलब एक प्रॅक्टिस सेट मतलब एक पार्ट क्वेश्चन कंप्लीट केला की मला कॉन्जुगेट फाइंड करायचे की कॉन्जुगेट फाइंड केले अब मैं फाइंड कशी केली तुम्हाला कोड बता दे कसा फाइंड करायचा रियल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट तर करू लागले ही पुढे मागे लिहिले तर आपण क्वेश्चन पॉइंट्स नोट करू शकतो नाउ कम टू सेकंड एग्जांपल चे एग्जांपल आपण करूया find a and b find a and b as a question mane note ahe so read this question find a and b series here I know that question find a and b if you mention that so first one question is that a plus 2b plus 2ai is equal to 4 plus 6i okay this is one question second one is that a minus b plus a plus bi is equal to a plus 5i. This one is my second question. काय मेंशन केले पा ऑब्जर्व करा की मला कसे व्हॅल्यू फाइंड करायचे मला a आणि b या दोन अननोन व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे त्याच्यासाठी क्वेश्चन ची नोट काय a plus b plus 3i is equal to so see this this one part is matter mentioned here equality define के लिए equality आपण अल्जेब्राच्या अगोदर आर्टिकल स्टडी केलं होतं की दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण नोट केले होते इफ आय से दॅट ए प्लस आय बी इज इक्वल टू सी प्लस आय डी व्हेनेव्हर जर याचा रिअल पार्ट सोबत जर रिअल पार्ट असेल आणि इमॅजिनरी पार्ट सोबत जर इमॅजिनरी पार्ट असेल तर हे दोन कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात मग त्यावेळेला आपण म्हणतो की ए प्लस आय बी इज इक्वल टू सी प्लस आय डी तर त्या पद्धतीचा आपल्याला यूज करायचा की दोन कॉम्प्लेक्स नंबरची काय मेन्शन केली आहे इक्वॅलिटी मेन्शन केली आहे मेन्शन दॅट टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल या पार्ट सोबत हा पार्ट म्हणजेच काय याचा जो काही रिअल पार्ट आहे तो याच्या रिअल पार्ट सोबत याचा इमॅजिनरी पार्ट आहे तो याच्या इमॅजिनरी पार्ट इकडे बघा इकडे रिअल पार्ट काय असेल हा इथं आय म्हणजे हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि इकडे हे दोन फ्री फ्रॉम आय म्हणजे रिअल पार्ट आहे इथला रिअल पार्ट किती आहे रिअल पार्ट किती आहे आर ऑफ किती असणार आहे ए प्लस टू बी आहे तसं इकडचा रिअल पार्ट किती आहे रिअल पार्ट किती आहे फोर आहे हा सिक्स म्हणजे इमॅजिनरी सोबत आहे इकडचा इमॅजिनरी पार्ट किती आहे दॅट साईडचा टू ए आहे इकडचा इमॅजिनरी पार्ट किती आहे इमॅजिनरी पार्ट किती आहे सिक्स आहे बरोबर आहे का
ये दोन काय सांगितले सांगताना ते सांगते दिस टू आर इक्वल आहे हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणून सांगितले म्हणून रियल पार्ट बरोबर रियल पार्ट इक्वेट करा इमॅजिनरी पार्ट्स वर इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा त्या लॉजिकचा यूज करून आपण घेऊया सो ए प्लस सी इथे नोट करते ए प्लस आय बी इज इक्वल टू सी प्लस आय डी इम्प्लाइज दॅट ए इज इक्वल टू सी अँड बी इज इक्वल टू डी या पद्धतीने मी कन्सिडर करेन जी काय टर्म आहे ती तर इथला रिअल पार्ट ए प्लस टू बी इज इक्वल टू इकडचा रिअल पार्ट म्हणजे किती आहे फोर आहे पण मला ए बीची व्हॅल्यू मिळाली का नाही मिळाली एक इक्वेशन मिळाले मी आता स्टार नेम इक्वेट करते सेकंड वन जर पार्ट बी यूज केला इमॅजिनरी पार्ट जर यूज केला तर टू ए इज इक्वल टू टू ए आय मी कम्पेरेटिव्हली बघा इमॅजिनरी कोएफिशिएंट टू ए इज इक्वल टू इकडचं इमॅजिनरी कोएफिशिएंट किती आहे सिक्स आहे म्हणून ए इज इक्वल टू हा मल्टिप्लिकेशनचा इकडे काय झालं गुणाकार होता इकडे भागाकार केला तर ते थ्री म्हणजे एची व्हॅल्यू मिळाली मला थ्री ए की व्हॅल्यू मिळाली ती मी इकडे आणून ठेवते सो थ्री प्लस टू बी इज इक्वल टू फोर टू बी इज इक्वल टू फोर हा इथे गुणाकार नाही आहे प्लस मायनस जोडला इथं प्लस आहे काही नाही म्हणजे इकडे जाऊन मला मायनस टू बी इज इक्वल टू फोर मायनस थ्री म्हणजे वन झाला चिन्ह व्यवस्थित ना मायनस असेल तर तिकडे जाऊन प्लस झाला बी इज इक्वल टू वन आता हा टू हा इथे गुणाकार आहे इकडे जाताना काय केलं पाच करा मला दोन किमती मिळाल्या ए इज इक्वल टू थ्री अँड बी इज इक्वल टू वन बाय टू ए इज इक्वल टू थ्री अँड बी इज इक्वल टू वन बाय टू सो चेक दॅट क्वेश्चन क्वेश्चन व्यवस्थित केअरफुली बघा या पद्धतीने सिम्प्लिफाय झाल्या या पद्धतीने हा व्यवस्थित सिम्प्लिफाय झालेला आहे आता सेकंड वन क्वेश्चन वर टर्न करूया आपण सेकंड वन क्वेश्चन वर टर्न करूया इथे पण आपल्याला त्याच पद्धतीने एबीच्या व्हॅल्यू पाहिजे आणि ए मायनस बी हा रिअल पार्ट आहे ए प्लस बी हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि इथे इकडे इक्वल टू हा कॉम्प्लेक्स नंबर दिला ए प्लस फायू आय ए प्लस फायू आय असा टर्म घेऊन गेला तर या याच्यावर आपल्याला व्हॅल्यू काही कॅल्क्युलेट करता येतात का बघूया जे काय असेल ते रिअल पार्ट रिअल पार्ट रिअल पार्ट सोबत येईल ए मायनस बी इज इक्वल टू ए आणि इकडे काय ए प्लस बी इज इक्वल टू फायू या पद्धतीने माझ्या टर्म झाला ठीक आहे क्लिअर झालं मग मला बघा आता इथे कम्पेरेटिव्हली व्हॅल्यू कशाची मिळाली नाही ए आणि बीची तर व्हॅल्यू पाहिजे मला व्हॅल्यू कशाची मिळालेली नाही आहे व्हॅल्यूचा पार्ट मला सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे इथे फार फार तर मला काय करू शकते मी हा ए मायनस बी इज इक्वल टू ए आहे तर हा सोडवते मी हा इकडे काय नाही प्लस ए आहे इकडे येऊन काय मायनस ए होईल बघा प्लस ए इकडे मायनस ए झाला इक्वल टू झिरो झाला आठवतं का लक्षात येतं का पार्ट काय म्हणते का मी ए इज इक्वल टू हा प्लस वन ए होता इकडे आणला मी गुणाकारात भागत नाही याला काही नाही आहे म्हणजे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये ॲडिशन इकडे सबस्ट्रॅक्ट प्लस ए मायनस ए झिरो झाला मायनस बी इज इक्वल टू झिरो म्हणजेच बी इज इक्वल टू काय मिळालं झिरो मिळालं बीची व्हॅल्यू मला झिरो मिळाली आणि इकडे मी इमॅजिनरी पार्टला ए प्लस बी इज इक्वल टू फाईव्ह आहे पण बीची किंमत मिळाली मला ए प्लस झिरो इज इक्वल टू फाईव्ह सो ए इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे मला एची व्हॅल्यू मिळाली फाईव्ह मिळाली बीची व्हॅल्यू किती मिळाली मला झिरो मिळाली एची व्हॅल्यू फाईव्ह मिळाली बीची व्हॅल्यू झिरो मिळाली ठीक आहे तर या पद्धतीने माझं हे काय झालं आहे आन्सर हे कम्प्लीट झाले या पद्धतीने हे माझं आन्सर कम्प्लीट झाले दोन्ही क्वेश्चनमध्ये काय केलं मी साधंसं लॉजिक यूज केलं की दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल डिफाईन केले म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा इक्वल करायचा तर इक्वेट करायचा होता नाही त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं त्याचे अजून plus this IB into 1 plus this IB into I is equal to 2 plus
a इथे झाला हा i a इथे झाला हा i b प्लस इथे i y i square b इज इक्वल टू प्लस i ठीक आहे इथून b कॉमन i काढते सो a प्लस इथून i कॉमन काढला तर a प्लस b राहिला i square ची व्हॅल्यू माहिती आपल्याला i square इज इक्वल टू minus 1 सो दिस बिकम minus 1 b इज इक्वल टू प्लस i झाला ठीक आहे सो इथे minus ही दोन्ही रियल टर्म आहे इथे i चा कोएफिशिएंट नाही म्हणून a minus b इक्वल आहे a minus b इक्वल आहे प्लस i into a plus b is equal to 2 plus i ठीक आहे इथे पण क्लियर झालं थोडंसं मागच्या एक्झाम्पल सारखं झालं सो दिस इज द रियल पार्ट दिस वन इज द इमॅजिनरी पार्ट कंपेअर करा क्लियर क्लियर सोबत इकडचा हा रियल आहे हा इकडे इमॅजिनरी पण a minus b is equal to 2 रियल पार्ट विथ रियल पार्ट इमॅजिनरी पार्ट a plus b is equal to इथं काही नियम मी शून्य नाही घ्यायचो इथं पण i आहे इथं पण i आहे इथं काही नियम म्हणजे 1 प्रेझेंट असो सो a plus b is equal to हे मात्र लक्षात ठेवा नंतर आपल्याला सांगत होतं म्हणजे इथं झिरो लिहिलं हे सगळं चुकलं सो झिरो नाही त्याचं कोएफिशियंट आय प्रेझेंट आहे काय नाही म्हणजे वन नसतो तर आता मला दोन टर्म मिळाले कशा ए मायनस बी इज इक्वल टू टू मिळाले एक इक्वेशन आणि ए प्लस बी इज इक्वल टू वन मिळाले मला ए इतकी तर व्हॅल्यू कुठून मिळायला पाहिजे तर ते मला सोडता येतं नाही तर नाही सोडवता येत मग दोन्ही मला दोन्ही इक्वेशनमध्ये व्हॅल्यू नाही मिळाल्या ए ए मायनस बी ची व्हॅल्यू मिळाली ए प्लस बी ची व्हॅल्यू मिळाली आता काय करायचं तर तुम्हाला लिनियर इक्वेशन सोडवता येतात आपण स्कूल लेवलमध्ये खूपदा याचा यूज केला की दोन इक्वेशन जर सिम्प्लिफाय करायचे असेल तर त्याचे कोएफिशियंट आपण इन्क्लूड करतो म्हणून हा इक्वेशनचा पार्ट सोडवू ए मायनस बी इज इक्वल टू टू हे पहिलं इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा इथं मायनस बी इथं प्लस बी हे दोन जर ऍड केले तर प्लस आणि मायनस बी कॅन्सल होतं या दोघांची काय करते मी ऍडिशन करते तुम्ही असे नोट देत होता ऍड 1 अँड 2 असं करत होतो मग कोएफिशियंट सारखे नसले तर ए प्लस बी इज इक्वल टू 1 नसली तर करून घेत होतो पण इथं काय दोन्हीचे एम वन वन आहेत बघा यांची जर ॲडिशन केली तर प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं ए प्लस ए म्हणजे टू ए झालं आणि 1 प्लस 2 म्हणजे हा 3 झाला सो ए इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली होती बाय 2 पण आलं का लक्षात लिनियर इक्वेशन आपण जर इक्वेशन सोडत होतो त्या पद्धतीने हे इक्वेशन मी सिम्प्लिफाय केलं कसं सिम्प्लिफाय करायचं ते आपल्याला माहिती आहे आणि आता पहिली एक व्हॅल्यू माझी दुसरी व्हॅल्यू राहिली पहिली व्हॅल्यू राहिली बीची तर ही किंमत आपण फक्त तर एकामध्ये नेऊन घेऊया त्या पहिल्या ठेवा दुसरं ठेवा तो आधी त्याला नेट वाटत तिथं ठेवा सो ए प्लस बी इज इक्वल टू 1 हा बी इज इक्वल टू 1 मायनस हा ए इकडे गेला हा प्लस इकडे मायनस ए झाला 1 मायनस 3 बाय 2 फ्रॅक्शन हे कसं करतो आपल्याला याचा बेस इक्वल एल सी एम घ्यावं लागतं प्लीज मल्टिपल फॅक्टर एल सी एम आला याच्याखाली काही नाही म्हणजे 1 आहे एल सी एम आला 2 इकडे दोन नव्हता म्हणून क्रॉस मल्टिप्लाय केलं 1 इंटू 2 मायनस 3 सो 2 मायनस 3 अपॉन 2 तर ही व्हॅल्यू किती आली मायनस 1 बाय 2 सो ह्या इव्हेंट व्हॅल्यू ए इज इक्वल टू 3 बाय 2 अँड बी इज इक्वल टू मायनस 1 बाय 2 या पद्धतीने असंच काय त्यांनी दोन इथे जसं मल्टिप्लिकेशन दिले त्याच्याऐवजी ही टर्म जर डिव्हिजन दिली तर इकडचे हा लेफ्ट हँड साईडचा पार्ट मी रॅशनलाइज करून सिम्प्लिफाय केला असता आणि मग पुन्हा या पद्धतीने कम्पेअर केलं असतं पुढे या पद्धतीने या टर्म्स मी पुढे त्याच पद्धतीने सिम्प्लिफाय केले असता इकडे कॉम्प्लेक्स नंबर तयार केला असता म्हणजे डिव्हिजनचा आणि मग रिअल पार्टसोबत इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी पार्टसोबत कम्पेअर केला असता आणि मग मला आउटपुट हे वर्कआउट करता आलं असतं मग मला आउटपुट हे या पद्धतीने वर्कआउट करता आलं असतं तर त्या पद्धतीने मी या टर्म काय करते सिम्प्लिफाय करते तर दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सिम्प्लिफिकेशनसाठी बोर्डवर घेतले मी स्वतः हे एक्झाम्पल ट्राय करा सोडून बघा एक्झाम्पल क्लिअर झाली की कॉम्प्लेक्सांचं मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन यूज करा ॲडिशन असेल तर ॲडिशन डिव्हिजन असेल तर डिव्हिजन मल्टिपल दॅट डिव्हिजन द्या सो नेक्स्ट वन यू ट्राय टू सिम्प्लिफाय ए बी इज इक्वल टू आय एकच कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे इमॅजिनरी पार्ट दिला आहे अँड 3 ए मायनस बी प्लस 2 आय असं एक्झाम्पल इकडे कंपेअर करताना बघा हा इकडचा रिअल पार्ट आहे 3a मायनस बी प्लस 2r हा रिअल पार्ट आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे हा इमॅजिनरी आणि ए बी आर फक्त इमॅजिनरी आहे रिअल अपसाईड आहे म्हणून 0 ने ॲड केला सो 3a मायनस बी इज इक्वल टू 0 रिअल रिअलचं कम्पॅरिझन झालं आणि इकडे इमॅजिनरीचं कम्पॅरिझन झालं बघा ए बी इज इक्वल टू 2r अशी व्हॅल्यू मिळाली आता ए बी इज इक्वल टू 2 आता कसं करणार आहे मागच्या वेळेस दोन इक्वेशन मिळाले हे लिनियर इक्वेशन मिळाले होते जे मला सोडवायची मेथड माहिती होती पण आता इथे लिनियर इक्वेशन मिळाले ए बी ची व्हॅल्यू मिळाली आणि इथं पण काही कुठली व्हॅल्यू मिळाली नाही
नहीं तो मम्मी काय करते की एकाच वैल्यू काढून घेते तुम्ही काय करते की ए सबस्टिट्यूट करते आणि बी ची वैल्यू 2 अपॉन बी घेते याची वैल्यू म्हणजे दोघांपैकी आता काय ऑप्शनच मिळणार नाही पण एकाची वैल्यू इकडे ठेवूया काय होतं पाहूया आता पद्धत सोडून म्हणून ए इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट केला मी हा गुणाकारातला बी तिकडे नेऊन मी भागाकारात टाकले ही किंमत इथे ठेवली ही किंमत इथे ठेवली याच्यामध्ये ठेवली तर ए चा जागेवर 3 अपॉन ए ची किंमत किती आली 2 बाय बी आली मायनस बी फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं 3 × 2 हा झाला 6 डिवायडेड बाय बी मायनस बी इज इक्वल टू 0 इकडे मला एलसीएम काढावा लागेल एलसीएम आला बी 6 मायनस बी इंटू बी इज इक्वल टू 0 याच्या खाली बी एलसीएम नव्हता म्हणून त्याला मी काय केलं क्रॉस मल्टिप्लाय केलं 6 मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू हा गुणाकारातला बी इकडे भागाकारातला इकडे जाऊन गुणाकारात झाला 0 झाला म्हणजे बी स्क्वेअर 6 मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 आला कुठं व्हॅल्यू मिळाली नाही मिळाली तेव्हा व्हॅल्यू पण बघा इथं मायनस बी स्क्वेअर दिसतोय म्हणून या 6 आपण आत्ताच यूज केलं होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं तुम्हाला फॅक्टर लिहिता येतो ठीक आहे तर त्या टर्मचा यूज करते मी सो या टर्मला मला √6² मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं लिहिता आलं म्हणून √6 मायनस बी असं मला दोन फॅक्टर मिळाले √6 + √6 - b असे दोन फॅक्टर मिळाले √6 + b इज इक्वल टू 0 √6 - b इज इक्वल टू 0 सो बी इज इक्वल टू हा इकडे जाऊन −√6 होईल आणि हा इकडे जाऊन −± + सो +√6 आहे बरं हा तिकडे हा इकडे नेऊन √6 म्हणजे बी ची व्हॅल्यू +√6 आहे आणि −√6 आहे तर त्यावेळेला ए काय होईल सो ऑबियस ए इज इक्वल टू 2 / आयदर √6 असेल ऑर 2 / −√6 या पद्धतीने लॉजिकल सेन्स यूज करून आपल्याला जे काही टर्म दिले ते सोडवायचे आहेत आपल्याला इथे काय मिळालं होतं की किंमत मिळाली दोन इक्वेशन मिळाले पण लिनियर पण नव्हते लिनियर होते एका ठिकाणी प्रोडक्टिव्ह टर्म होता एका ठिकाणी इक्वेशन पॉवर टर्म होता पण या प्रोडक्टिव्ह टर्म होते असं बीच करावं नाही म्हणजे बी इज इक्वल टू 2/8 ठेवलं असतं तर मला आधी त्या एच्या व्हॅल्यू मिळाले असतं पण बीची व्हॅल्यू मिळाली असते ठेवून बघा तुम्ही सेम येतात पण ए ची किंमत ठेवली 2/8 म्हणजे सोडवलं इक्वेशन इथंपर्यंत आले इथं टास्क होता माझ्यासाठी बी स्क्वेअर इज इक्वल टू तुम्ही असं पण करू शकत होता बघा इथं इथं हे पण ऑप्शन होतं की 6 - b² इज इक्वल टू 0 सो −b² इज इक्वल टू हा +6 इकडे जाऊन काय झाला −6 झाला दोन्ही बाजूचं −- कॅन्सल झालं आणि स्क्वेअर स्क्वेअर रूट घेतलं तर √±6 झाला असं म्हणजे असं फॅक्टरायझेशन मेथड करावीच का असं पण नाही दोन लाईन मध्ये तुम्ही या पण पद्धतीने हे सोडवलं असतं मला फॅक्टर आठवले क्लिक झाले की हाय स्क्वेअर बी स्क्वेअर मी आत्ताच यूज केलं होतं म्हणून मी ती टर्म यूज केली नाही तर साधं सरळ हे सोपं लॉजिक की हा +6 इकडे नेऊन −6 दोन्हीकडचं मायनस गेलं बी स्क्वेअर आहे स्क्वेअर बी ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साईड लिहिलं तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला हा √6 प्लस आणि मायनस एकदा प्लस व्हॅल्यू मिळाली एकदा मायनस व्हॅल्यू मिळाली त्याच्यामध्ये बी चा व्हॅल्यू इथे मी काय केलं तर कम्प्लीट केलं तर या पद्धतीने मला ए आणि बी काढता आलं कोणत्या आर्टिकलवर मी हे डिपेंडंट केलं आणि मी कोणत्या आर्टिकलवर सबस्टिट्यूट केलं तर मला यात इथे मला इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर ह्याची यूज करायचा होता इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरचा यूज केला मी